नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. आज आपण बघणार आहोत लडाखच्या संदर्भात. नुकतंच राष्ट्रपतीने लडाखच्या संदर्भामध्ये एक अध्यादेश जारी केला, त्याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांच्यासाठी वेगवेगळे दोन नायब राज्यपाल, सोबतच काही जे तिथे जम्मू आणि काश्मीरमध्ये जे काही राष्ट्रपती राजवट लागू होती ती सुद्धा हटवलेली आहे. ह्याविषयी चर्चेत आहे, जास्तीत जास्त चर्चा याच्यावरती सध्याला चालू आहे. आताही जवळपास थोडी कमी झाली. तुम्ही जर बघितलं तर 370 विशेष दर्जा जे होता ते जम्मू आणि काश्मीरला होता, त्यांचं वेगळं संविधान होतं तिथे, हे सगळं हटवलेलं आहे. आणि आता नोव्हेंबरपासून म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 पासून हे सगळं आता वेगळा जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश, दुसरं लडाख हे केंद्रशासित प्रदेश, असे दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश आपल्या इथे निर्माण झालेले आहेत. मग यांच्या संदर्भात प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आपल्याला बघायला मिळेल. पहिली गोष्ट तर आपल्याला ही कंबाईनवरती तर प्रश्न कंबाईनमध्ये तर हमखास येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्वला पण याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग आपण लडाखच्या संदर्भात बघूया, भौगोलिकदृष्ट्या लडाख कसा आहे, लडाखमध्ये कोणते जाती धर्म किंवा लडाखमधले कोणतं मोठं शहर आहे हे सुद्धा आज आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जर या लेक्चरची पीडीएफ हवी असल्यास तुम्ही जीडीसी अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरतून ही जी पीडीएफ आहे ती डाउनलोड करा आणि ह्या तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या सुरुवातीला ह्या रिव्हिजन करण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, पुढे बघितलं तर आज तुमच्यासाठी विशेष 1 ते 5 नोव्हेंबर मध्ये आम्ही नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे आणि या ऑफिसच्या निमित्तानं तुम्हाला आणि दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला 1 ते 5 नोव्हेंबर 2019 या दरम्यान तुम्ही आमची जी टेस्ट सिरीज आहे, तुम्ही महाराष्ट्रात कुठे जरी असाल तरी आमची टेस्ट सिरीज तुमच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते ऑनलाईन. तर ही 2000 रुपयाची टेस्ट तुम्हाला 50% ऑफमध्ये मिळेल आणि ही फक्त 999 रुपयाला ही टेस्ट तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये एकूण 22 टेस्ट आहेत आणि या 22 टेस्टमध्ये जवळपास आपण चांगल्या क्वालिटीचे प्रश्न काढून आपण आयोगाच्या धर्तीवरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ती तुम्हाला हवी असल्यास 1, 2, 3 ह्या टेस्ट बऱ्याच साऱ्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, नसेल तर आपल्या जीडीसी अकॅडमीवरती पण या टेलिग्राम चॅनलवरती पण ह्या टेस्ट उपलब्ध आहे. तिथे तुम्ही सोडवू शकता आणि नंतर बघू शकता क्वालिटी कशी आहे. तर हे आहे शेड्यूल, ज्या शेड्यूलवरती ह्या टेस्ट मिळतील तुम्हाला. ठीक आहे, तर आता लडाखच्या संदर्भात आपण जे बघितला तर तुम्हाला माहिती आहे की 370 हे जे कलम आहे हे आत्ताच हटवलेलं आहे आणि याच्या या कलम हटवण्याच्या मागचा जो उद्देश होता ते आपल्याला सविस्तर लेक्चर जे आहे आपण याच्या आधी याच जीडीसी अकॅडमी चॅनलवरती आपण ते अपलोड केलेलं आहे. तुम्ही ते बघितलेलं पण असेल, नसेल तर परत एकदा बघू शकता. ठीक आहे, म्हणून म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केली म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत जातील. ठीक आहे, तर विशेष करून जर बघितलं तर 370 जेव्हा हटवली तेव्हा 2 केंद्रशासित प्रदेश हे अस्तित्वात आले, एक म्हणजे जम्मू आणि काश्मीर, दुसरं म्हणजे लडाख. तर आता लडाख जे आहे तर हे वेगळं केंद्रशासित प्रदेश झालं आणि लडाखचे पहिले पोलीस महासंचालक जे आहेत तर हे कोण आहेत, हे मराठमोळे सतीश खंडारे आहेत, हे खंडारे. ठीक आहे, तर म्हणून हा जो विषय आहे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो. म्हणून कंबाईनला जी संयुक्त पूर्व परीक्षा असते याच्यावरती या परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि जर स्टेटमेंट वाईज विचारलं तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 1995 बॅचची ते आयपीएस अधिकारी आहेत. ठीक आहे, तर याच्या हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं. बाकी त्यांची प्रथम नियुक्ती कुठे झाली वगैरे तर ते जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते जम्मू आणि काश्मीरच्या कॅडरमध्ये ते पहिल्यांदा नियुक्ती झाले होते, त्यांची पहिल्यांदा नियुक्ती झाली. त्यानंतर श्रीनगर परिषदामध्ये सुद्धा त्यांनी काही जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जो पदभार आहे तो सांभाळला. त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचे काही कामही केले. त्याचा त्यांच्या कामाच्या संदर्भात आपल्याला बघायचं नाही कारण तसा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं की पहिले जे लडाखचे पहिले पोलीस महासंचालक कोण आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, सतीश खंडारे. ठीक आहे, आता सोबतच नायब राज्यपाल. आता नायब राज्यपाल हे कोण आहेत तर आर के माथुर आहेत. तर आर के माथुर हे फक्त हे एक सचिवच नाही, संरक्षण सचिवच नाही तर ते आयएएस ऑफिसर सुद्धा होते. ते त्रिपुरा कॅडरचे होते, 1977 त्या बॅचचे हे आयएएस अधिकारी होते आणि यांनी 1915 संरक्षण सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती केली, त्यांची
सॉरी निवृत्ती झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मुख्य माहिती अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती पण झाली होती. तर हे काही त्यांचे पद होते. तर असं जर विचारलं कधी कधी एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. कारण हे दोन चर्चेत तुम्हाला जम्मू आणि काश्मीर आणि सोबतच लडाखच्या संदर्भात काही तथ्य किंवा काही तुम्हाला माहिती मिळत असेल किंवा न्यूजमध्ये येत असेल तर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती प्रश्न जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न येण्याची संभावना आहे. ठीक आहे. तर नुकतंच जे आहे गुरुवारी म्हणजे कालच जे रामनाथ कोविंद मी तुम्हाला सांगितलं होतं 31 ऑक्टोबर 2019 दोन आदेश जारी केलेले होते. त्याच्यामध्येच अशा सूचना जारी केल्या आणि त्याच्यामध्ये काय केलं होतं की रामनाथ कोविंद जे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद यांनी दोन वेगवेगळ्या केल्या. त्या कोणत्या? म्हणजे जम्मू काश्मीर मधील जे राष्ट्रपती राजवट होती ती मागे घेतली पहिलं म्हणजे, आणि दुसरं म्हणजे की जम्मू काश्मीर मधील प्रशासनावर नायब राज्यपालामार्फत नियंत्रण ठेवण्याची दुसरी अधिसूचना जारी केली. तर ह्या दोन्ही अधिसूचना जारी केल्या ह्या एक महत्वाचा आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे आपण लडाखच्या संदर्भात, लडाख हा भौगोलिक दृष्ट्या कसा आहे, तर हे भारतीय उपखंडातील हा लडाख आहे. त्याच्यामध्ये काश्मीर एक या काश्मीर जम्मू आणि काश्मीर याचा एक भाग आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितले हे सेपरेट झालेले आहेत तर तुम्हाला त्याच्याच सीमा जर लागल्या म्हटलं तर तुम्हाला जम्मू आणि काश्मीरच्या किंवा लडाखच्या ह्या दोन्हीच्या जर बघितल्या तर तुम्हाला लडाखच्या पूर्वेस तिबेट आहे, दक्षिणेस लाहोर स्पिती आहे, तर हे भाग विभाग आहेत. आणि पश्चिमेस काश्मीर आहे, जम्मू आहे, जम्मू आणि काश्मीर आहे. आणि दुसरं म्हटलं तर इकडे परत बघितलं तुम्हाला जम्मू व बलुचिस्तान दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर काराकोरम खिंडी आहेत, पश्चिमेस आपल्याला जिंजियांग आहे नैऋत्यला, तर ह्या सीमा आपल्याला लागलेल्या आहेत. तर हे बघायचं आहे तर कुठे कुठे काय आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर पश्चिमेस काय आहे, पश्चिमेस काश्मीर आहे, जम्मू व बलुचिस्तान आहे, उत्तरेस काय काराकोरम खिंडी आहेत आणि पश्चिमेस जिंजियांग आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. काराकोरम आहे, त्याच्यानंतर काराकोरम मधील सियाचिन जे ग्लेशियर आहे याच्यापासून मुख्य गेट जे हिमालयापर्यंत यांचं पसरलेलं आहे. आणि आता 31 ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने जो हा कायदा केला तो 31 ऑक्टोबर 2019 पासून हा कायदा लागू झालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रामनाथ कोविंद यांनी जे राष्ट्रपती आहेत त्यांनी जे अधिसूचना जारी केल्या होत्या त्या दोन वेगवेगळ्या जारी केल्या होत्या, हे तुमच्या लक्षात ठेवा. सर्वात मोठं शहर हे लेह आहे, त्याच्यानंतर कारगिल आहे. कारगिलचे युद्ध वगैरे तुम्ही ऐकलं असेल ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यामध्ये धर्माच्या संदर्भात विचार करायचा झाला असा काही प्रश्न विचारला जात नाही, पण लक्षात ठेवा कारण प्रश्न कसंही फिरून विचारला जाऊ शकतो. तर जे मुख्य धार्मिक गट आहेत मुस्लिम इथे शिया आहेत आणि ते 46% आपल्याला बघायला मिळतात. तिबेट जे तिबेटचे बौद्ध म्हणून ते आहेत ते 40%, त्याच्यानंतर हिंदू 12%, शीख हे 2%, अशा पद्धतीचे इथे जे मुख्य धार्मिक गट आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपल्या भारत देशामध्ये जर पूर्ण मॅपमध्ये बघितलं तुम्हाला जे लडाख आहे तुम्हाला बघा इथे बघायला मिळेल, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आता आपण ह्या सीमा कुठल्या कुठल्या लागल्या आहेत तुम्हाला इथे बघायला मिळेल, हे बघा इथे तुम्हाला पीओकेची सीमा आहे, इकडे चीन आहे, तिबेट जे आपण म्हणतो, जम्मू आणि काश्मीर आहे. तर अशा पद्धतीचं बघू शकतो आपण. हे बघा तुमच्या समोर हा मॅप आहे, तुम्ही हा मॅप बघू शकता. लक्षात ठेवा मॅपनं अजून जास्त तुमची रिव्हिजन आणि लक्षात ठेवण्यास मदत होईल. ठीक आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडला असल्यास तुम्ही याला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला डेलीचे अपडेट मिळत असतील. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.